नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करतो। कोरोनाविरोधी लढाई संपूर्ण जगभरामध्ये सुरू आहे। आपल्या भारत देशामध्ये सुद्धा पंतप्रधान जन आंदोलन कॅम्पेन कोविड-19 अंतर्गत सर्व शाळांमध्ये ही प्रतिज्ञा घेतली जाणार आहे। या आंदोलनाची सुरुवात 8 ऑक्टोबर 2020 पासून होणार असून मराठी आणि हिंदी प्रतिज्ञा घेतली जाणार आहे। त्यानुसार आपण आता सुरुवातीला मराठी हिंदी प्रतिज्ञा कोणती द्यायची ते पाहूया। मैं संकल्प लेता हूँ कि मैं कोविड-19 के बारे में सतर्क रहूँगा और मुझे और मेरे साथियों को इससे जुड़े खतरे को हमेशा ध्यान में रखूँगा। मैं इस घातक विषाणु के प्रसार को रोकने संबंधी सभी आवश्यक सावधानियाँ बरतने का वचन देता हूँ। मैं कोविड से जुड़े आचार व्यवहार का अनुसरण करने और दूसरों को भी इसके लिए प्रोत्साहित करने का भी मैं वचन देता हूँ। मैं सदैव मास्क फेस कवर पहनूंगा। विशेषकर सार्वजनिक स्थलों पर मैं दूसरों से कम 2 गज की दूरी बनाकर रखूंगा। मैं अपने हाथों को नियमित रूप से और अच्छी तरह से साबुन और पानी से धोऊंगा। हम एक साथ मिलकर कोविड-19 के खिलाफ इस लड़ाई को जीतेंगे। जय हिंद, जय भारत। आता आपण हिंदी प्रतिज्ञा पाहिली। आता आपण पाहणार आहोत इंग्लिश मीडियमच्या शाळा असतील किंवा इंग्रजीमधून कोणती प्रतिज्ञा घ्यायची ती पाहूया। आय कमिट टू बी व्हिजिलंट अँड बिअर इन माइंड ॲट ऑल टाइम्स द रिस्क टू माय सेल्फ अँड माय कलिग्स फ्रॉम कोविड-19। आय प्रॉमिस टू टेक ऑल नेसेसरी प्रिकॉशन्स टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ दिस डेडली व्हायरस। I promise to follow and encourage others to follow the key COVID appropriate behaviors. To always wear a mask face cover especially when in the public place. To maintain a minimum distance of 6 feet from others. To wash my hands frequently and thoroughly with soap and water. Together we will win this fight against COVID-19. Thank you. जय हिंद, जय भारत। कोरोनाविरुद्ध ह्या प्रतिज्ञा ज्या करायच्या त्यासाठी दिनांक 8 ऑक्टोबर 2020 रोजी माननीय पंतप्रधान यांच्याद्वारे जन आंदोलन कॅम्पेन कोविड-19 याची दिनांक 8 ऑक्टोबरपासून होणार सुरुवात याविषयीचं महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना संदर्भ 1 आणि 2 यानुसार जाहीर करण्यात आलं आहे। त्यानुसार हे नेमकं परिपत्रक काय आहे त्याचा अभ्यास आपण पाहूया। उपरोक्त विषयान्वये संदर्भित पत्रांच्या छायांकित प्रती सोबत जोडून पाठवण्यात येत आहेत। वरील शासनपत्रात दिलेल्या निर्देशानुसार आपल्या स्तरावरून तत्काळ कारवाई करावी, त्यानुसार आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासन संचालनास सादर करावा, अशा प्रकारचं परिपत्रक माननीय द. गो. जगताप शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांच्यामार्फत माहितीसाठी माननीय आयुक्त त्याचबरोबर नेहा हुमरुजकर कक्षाधिकारी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई 32 यांच्यासाठी हे परिपत्रक जाहीर केलं आहे। याला अनुसरूनच माननीय श्रीमती नेहा हुमरुजकर कक्षाधिकारी शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचंही एक परिपत्रक आलेलं आहे। त्या परिपत्रके आपण पाहूया। पहा, माननीय पंतप्रधानाद्वारे जनआंदोलन कॅम्पेन कोविड-19 यांची दिनांक 8 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्याबाबतचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि संदर्भ याच्यासाठी सचिव सूचना व प्रसारण मंत्रालय नवी दिल्ली यांचे दिनांक 7/10/2020 अशा पत्र यानुसार पहा त्यांनी पत्र दिलेलं आहे। या परिपत्रकानुसार बघा, नेहा हुमरुजकर कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनीही सर्व शिक्षणाधिकारी असतील सर्व मुख्याध्यापक असतील यांना सूचना केलेल्या आहेत। धन्यवाद मित्रांनो।